17 पैकी शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत, आता काय तिकडे काय उरलं आहे? झेंडे पण इकडे आणलेत आणि त्यामुळे हां, धाराशिव जिल्ह्यातली कळंब नगर परिषदेचे संजय मुंदडा आणि त्यांच्याबरोबर असलेले 12 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये सामील झालेत. शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून शुभेच्छाही देतो. धाराशिव जिल्ह्यामध्ये माझे सहकारी मंत्री आणि पालकमंत्री तानाजीराव सावंत गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम करतायत आणि खऱ्या अर्थाने जेव्हा हे आपल्या सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झाल्यानंतर राज्यातल्या कानाकोपऱ्यामधून लोक विविध पक्षातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये सामील होऊ लागले हे चित्र दररोज आपण पाहतो आहे. आज या ठिकाणी कळंब नगरपरिषदेचे 12 नगरसेवक आज प्रवेश घेतला आहे आणि काल उभाठा तीन नगरसेवक पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे, म्हणजे 12 आणि 3 आता 15 नगरसेवक 17 पैकी शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत, आता काय तिकडे काय उरलं आहे? झेंडे पण इकडे आणलेत आणि त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे की गेले 8-9 महिन्यामध्ये आपलं सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार स्थापन झाल्यानंतर या राज्यात जे काय आपण निर्णय घेतले, जे प्रलंबित थांबलेले प्रकल्प आपण सुरू केले, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, अगदी विद्यार्थी महिला भगिनींसाठी जो निर्णय आपण सरकार ज्या वेगाने या ठिकाणी घेत आहे आणि नुकतंच झालेलं जे काय अर्थसंकल्प जो आपला बजेट आहे, या बजेटमध्ये देखील सर्वसमावेशक असं हा अर्थसंकल्प आपला झाला, त्यामुळे सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे आणि म्हणूनच या सरकारवर, आपल्यावर आणि आपल्या कामावर, शिवसेनेवर विश्वास ठेवून आपण संजय मुंदडाजी, आपली सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. मी मनापासून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि पुढे ज्या आपल्या कळंब नगरपालिकेच्या हद्दीमधली जी काही विकासाची कामं आहेत, ही विकासाची कामं करायला या ठिकाणी पालकमंत्री तर स्वतः तिकडे आहेतच आणि त्या भागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये निधीच्या माध्यमातून विविध विकासाची देखील आपण कामं करतो आहे, परंतु जी विकासाची मूलभूत सोयीसुविधा देण्याचं जे काही काम आहे हे करायला, पुढं न्यायला तुम्हाला निधी कमी पडू दिला जाणार नाही हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून आज आपण ज्या विश्वासाने आज शिवसेनेचा भगवा हातात घेतलेला आहे, त्यामुळे तुमचा विश्वास त्याला कदापि तडा जाणार नाही. आमचे सर्व लोक आपल्या सोबत काम करतील आणि आपण देखील शिवसेनेचं जे काही 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांचे जे काही मूलमंत्र आहे तो आपण त्या ठिकाणी प्रभावीपणे राबवायचा आहे आणि त्या भागाचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो आणि तुमचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद.